पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली। नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। पवित्र मरिया देवाचे माते, आमा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस स्तुती कर। पा मी प्रभूची दासी आहे, या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई। नमो हे कृपापूर्ण मरिया, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। पवित्र मरिया देवाचे माते, आमा पाप्यांसाठी ताणे आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आणि देव शब्द मनुष्य झाला, आमामध्ये राहिला। नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि तुझ्या उदराचे फळ येशू। पवित्र मरिया देवाचे माते, आम पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। ख्रिस्त महाराज की जय। पवित्र मरियेचा विजय असो। ख्रिस्ताठाई मरियेचे भक्तांनो, आपल्या प्रत्येकाला ईश्वरी हाक दिलेली आहे। ईश्वरी हाक आई होण्यास, व्रतस्थ होण्यास, धर्मगुरु होण्यास, टेक्निशियन होण्यास, समाजकार्य करण्यास, असे वेगवेगळ्या रीतीने आपल्याला ईश्वरी हाक दिली गेलेली आहे। आणि या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वराचा अनुभव घ्यायचा आहे व त्याच्या सानिध्यात राहायचं आहे। ईश्वरी हाक आपल्या सर्वांना एक भेट आहे, परमेश्वराकडून मिळालेली ही एक भेट आहे। परंतु मरियेची ईश्वरी हाक आपल्या सर्वांसाठी एक भेट आहे। तिची ईश्वरी हाक देवाची आई होण्यास आहे। मरियेची ईश्वरी हाक आपल्या सर्वांसाठी एक भेट आहे, कारण तिने तारणहार आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यास जन्म दिला। आणि प्रभू येशूने आपल्या सर्वांना मरिये मातेची भेट दिली आहे। ती आपली आध्यात्मिक आई आहे, आपली माता मरिया। मरियेचे ईश्वरी हाकेकडे जर आपण पाहिलं, चिंतन केलं, तर आपल्याला चार गोष्टी आढळून येतील। सर्वप्रथम भेट, दुसरं विरोध, तिसरं आश्वासन, चौथं होकार, मी तयार आहे। सर्वप्रथम भेट।
लूक लिखित सुवर्तमान अध्याय एक ओवी 28 गेब्रियल देवदूत तिला भेटतो व देवाचा संदेश तिला देतो। गेब्रियल देवदूत मरियेला देवाच्या योजनेबद्दल सांगतो आणि तिला अभिवादन करतो। तुझ्यावर कृपा झालेली आहे, प्रभु तुझ्याबरोबर आहे। आपल्या जीवनात प्रभु आपल्याबरोबर नेहमी आहे, त्याची कृपा आपल्या सर्वांवर आहे। फक्त त्याची जाणीव करून घ्यायची आहे आणि त्याच्या सानिध्यात आपण राहिलो पाहिजे। दुसरं विरोध। विरोध हे सर्वसामान्य आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मनात कधी ना कधी विरोध येतो। त्याचप्रमाणे माता मरियेच्या मनात देखील विरोध आला। लोकलिखित सुवर्तमान अध्याय 1:34 हे कसं शक्य आहे, मी एक कुवारी आहे। ती घाबरली, मरियेने तिचं मन प्रकट केलं। तिच्या जे काय शंका होत्या तिने देवाच्या समोर मांडल्या। आपण देखील आपल्या मनातील शंका, आपल्या मनातील नकारात्मक विरोध परमेश्वराच्या पायथ्याशी ठेवूया व कृपा मागूया की त्याची इच्छा पूर्ण करण्यास आपण होकार देऊया। तिसरं आश्वासन। देवदूत मरियेला देवाचे आश्वासन देतो की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल। देवाला कोणतीही गोष्ट शक्य नाही, चांगल्या कामास देव नेहमी आश्वासन देतो व मदत देखील करतो। आपल्याला सतत चांगलं काम करायचं आहे आणि देवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे। चौथं होकार। मी तयार आहे, प्रभूची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे। मरियेने देवाची आई होण्यास होकार दिला। मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो। देवाची इच्छा पूर्ण करण्यास आपण तयार असलो पाहिजे। त्यामध्ये आनंद, उल्लास, शांती आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे। मरियेने परमेश्वराचा आनंद, उल्लास व शांती ह्याचा अनुभव घेतला। मरियेचे कार्य हितेच संपले नाही, देवाचे आई होऊन संपले नाही, परंतु तिचे कार्य सर्व काळ चालूच आहे। तिचे कार्य आपल्यासाठी सतत चालू आहे, ती आपल्यासाठी नेहमी मध्यस्थी करत आहे। मरिये मातेकडे मध्यस्थी करूया की देवाची इच्छा पूर्ण करण्यास आपल्याला शक्ती व कृपा मिळो। वेलंकणी मातेच्या नवन्याची प्रार्थना। सर्वांनी एकत्र। हे अति पवित्र कुमारी मरिया, पवित्र त्रैक्याद्वारे तू प्रभू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलीस। मी तुझा सेवक, ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची तुला आठवण करून देतो। मी माझ्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो। हे दुःखीत व पीडितांना आश्रय देणाऱ्या करुणामय माते, माझे दुःखी व कष्टी जीवन आनंदमय कर। तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर विश्वास ठेवून मी माझ्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो। जर या विनंत्या माझ्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्याचे फळ मला मिळवून दे। जर माझ्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार नसतील तर मला इतर आवश्यक कृपा मिळवून दे। थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या विनंत्या पवित्र मरियेच्या चरणी ठेवूया। सर्वांनी एकत्र। हे ईश्वराच्या माते, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, यासाठी मी ही नवन्याची प्रार्थना करतो। येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करतो व त्याच्या स्मरणार्थ ही नवन्याची प्रार्थना करतो। ती तू ऐकून घे व माझ्या या प्रार्थनेचा स्वीकार कर। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे। धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आमेन। नमो कृपापूर्ण मरिया, प्रभो तुझ्या ठाई आहे। धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी
आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. सर्वांनी एकत्र हे देवाच्या पवित्र माते संत गॅब्रियल देवदूताच्या नम्र वंदनाबरोबर मी सुद्धा तुला वंदन करतो. हे नमो कृपापूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी माझी इच्छा आहे. हे पीडिताच्या आश्रया सर्व संतांच्या पुण्यामुळे तू माझी विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून माझी विनंती मान्य कर. आमेन. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आमेन.